स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको सातारा. आज दिनांक 8 जानेवारी 2020 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. कर्जमाफी, शीत पंप, वीज बिल, दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन. त्याचप्रमाणे सातारा कोरेगाव रोडवर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक ठप्प केली आहे. या रस्ता रोको आंदोलनाला जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी महेश क्षीरसागर, एबीपी माझा, सातारा. भारतातल्या 265 आज भारतातल्या 265 सगळ्या संघटना सगळ्या हे ग्रामीण भारत बंदची हाक दिली होती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनेशी संपूर्ण महाराष्ट्रात त्या बाबतीत बंदच्या बाबतीत RCEP जो कायदा आहे तो रद्द करण्यासंदर्भात पाठीमागं आंदोलन केलं होतं. त्यावेळेला त्यांनी तात्पुरता करार थांबवला पण तो कायमचा रद्द व्हावा. एक 7-12 जे आश्वासन महाराष्ट्र शासनातले आता जे मुख्यमंत्री मंत्री आहेत त्यांनी जे दिलं होतं आणि त्याच्याद्वारे सरकार स्थापन केलं तर तो संपूर्ण 7-12 कोरा झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी, सातारा जिल्ह्यातनं संपूर्ण महाराष्ट्रातलं शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे, ज्याला सहकार्य करायचं म्हणून MSEBनं संपूर्ण लाईट बिल माफी केली पाहिजे आणि सातारा जिल्ह्यामध्ये FRPचा कायदा भंग करून कारखानदार राजरोसपणे गुर्मी दाखवतात तर ते तातडीनं थांबवावे, साखर आयुक्तांनी तातडीनं लक्ष घालावं, नाहीतर मग साखर आयुक्त कार्यालय पाठीमागे एकदा फोडलं परत आणखीन एकदा आमच्याच कामावर उभं केलेलं कार्यालय आम्हाला परत निस्तनाबूत करायला लावू नये. इथल्या माणसांनी जसा पगार घेता तसं वागा आणि तातडीनं FRPचा पूर्ण अंमल सातारा जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करा, एवढी आमची मागणी आहे ह्यासाठी आम्ही. आणि दुसरी गोष्ट, आज आपल्या खंडोबाचं देवस्थान पाहिली कराड तालुका इथलं यात्रा असते, प्रचंड भाविक सगळ्या महाराष्ट्रातनं तिथे येत असतात, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही सॉफ्ट कॉर्नरनं हा बंद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमचा सगळा सैनिक स्वाभिमानी सैनिक धडपडत आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आज सक्सेस केलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज संपूर्ण देशामध्ये 265 संघटना एकत्र आणत जो मोदी सरकार RCEP कायदा करत आहे, संपूर्ण भागीदारी करार तो रद्द व्हावा, ज्या करारामुळे आपल्या इथला शेतकरी नेस्तनाबूत होण्याची त्या शेतकऱ्यावर वेळ येईल यासाठी हा करार रद्द करावा. तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी व या शेतकऱ्यांचं जे लाईट बिल आहे ते संपूर्ण लाईट बिल माफ व्हावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केलं जात आहे. तसेच या सातारा जिल्ह्यातील जे कारखाने आहेत त्यांनी एकही रुपया FRP न देता इथल्या शेतकऱ्यांना एक रुपयाची FRP दिलेली नाही. आज बघितलं तर कोल्हापूर असेल, सांगली असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, इथल्या सर्व जिल्ह्यातल्या कारखान्यांनी इथल्या शेतकऱ्यांना FRP आधी 200 रुपये दर दिला आहे. तर आपल्या इथल्या एकाही कारखान्यानं तिथं शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपये जमा न केल्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल.